नमस्कार, 8 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. त्वचारोग, केसविकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ समर्थ मार्बलच्या मागे भुसावळ रोड बोरोळनगर यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही, यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज यावल तालुक्यात सायंकाळपर्यंत कोरोनाचे नवीन 5 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 1560. यावल तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात. किनगाव केंद्रात महिला दिननिमित्त महिलांना संधी. यावलला अन्न औषध प्रशासनाची कारवाई, 3 दुकाने केली सील, गुटखा पकडला. शहरातील साने गुरुजी विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य व शिक्षण सभापतींच्या हस्ते महिलांचा गौरव. JD महाजन स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये देखील जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव. आश्रय फाउंडेशनकडून महिला दिनानिमित्त महिलांचा कोरोना योद्धा म्हणून केला सन्मान. PSMS स्कूल व ज्युनियर कॉलेज बामनोद येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात महिला दिनानिमित्त माजी विद्यार्थिनींचा केला गौरव. यावल पंचायत समितीचे उपसभापती पद ईश्वर चिठ्ठीद्वारे भाजपाच्या पारड्यात. जागतिक महिला दिनानिमित्त डोणगाव ग्रामपंचायततर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन. यावल शहरात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत सुरुवात. यावल शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील आज ज्येष्ठ नागरिकांना झाले लसीकरण. मनसेकडून वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी 1 लिटर पेट्रोल मागे 15 रुपयाची सूट लाभ घेण्याचे आवाहन. फैजपूर शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले. फैजपूर पोलिसांतर्फे महिला दिननिमित्त महिलांचा केला गौरव. तर यावल पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनकडून सन्मान. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 8 मार्च सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 5 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 3 रुग्ण हे यावल शहरातील आहे. तेव्हा आतापर्यंत आढळून आलेली रुग्णांची संख्या वाढून 1560 झाली आहे. आज 8 मार्च सोमवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालात यावल शहरातील पांडुरंग सराफ नगरातील 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. त्याचप्रमाणे शिवाजीनगरमध्ये 50 वर्षीय इसम आणि 21 वर्षीय तरुणी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. तेव्हा यावल तालुक्यात शिवाजीनगरात 2 आणि पांडुरंग सराफ नगरात 1 असे 3 रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वडोदा गावात 44 वर्षीय इसम तर सांगवी बुद्रुक गावात 35 वर्षाची महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. तेव्हा आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्येत
यावल ने 200 आकड़ा गाठला आहे। आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णात यावल शहरात 200, फैजपूर शहरात 210 तर ग्रामीण भागात 1150 असे आतापर्यंत यावल तालुक्यात 1560 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। यातील 66 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। 77 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे तर 1417 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले आहेत। तेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहर आणि तालुक्यात वाढत असताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, स्वतः सुरक्षित राहा व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। तालुक्यातील सर्व 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली। यात महिला दिनानिमित्त किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक महिलांना लसीकरणाची संधी देण्यात आली होती। या ठिकाणी लसीकरण शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदच्या सदस्या सौभाग्यवती अरुणाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी किनगाव बुद्रुक सरपंच निर्मला संजय पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य RG नाना पाटील, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य रत्नाताई चौधरी, कासारखेळा उपसरपंच हमीदा महमूद तळवी, ग्रामपंचायत सदस्य परमिलाबाई श्यामकांत पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती। या केंद्रामध्ये एकूण 70 महिला लाभार्थींना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं। यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन, अमोल पाटील, उषा पाटील, KG इंगळे, भावना वारके, निलेश पाटील, VB भिसे, सरदार कानशा, कुर्बान तळवी, आशा वर्कर निराशा जाधव, रेखा पाटील, सुरेखा माळी आदींनी परिश्रम घेतले। शहरात आज सोमवारी अन्न औषध प्रशासनाने 3 दुकानांवर कारवाई केली व त्यातून गुटखा जप्त करीत 3 दुकाने सील करण्यात आली। या कारवाईमुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे। आज सोमवारी यावल शहरात अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव यात RM भरकर, KA साळुंके, सुदे महाजन, समाधान बारी, चंद्रकांत सोनवणे या पथकाने यावल शहरातील पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या काही दुकानांवर तपासणी केली। यात त्यांना 3 दुकानातून 5,250 रुपयाचा अवैधरित्या बाळगण्यात आलेला गुटखा मिळून आला। तेव्हा या 3 दुकान मालक यात अर्जुन बारी, दिगंबर बारी, विनोद बारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 दुकाने सील करण्यात आली आहे। तेव्हा यावल शहरात झालेल्या या कारवाईमुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे। शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। विद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण नगरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक KM पाटील होते तर प्रमुख उपस्थित मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्ष नीताताई गजरे या होत्या। तसेच उपमुख्याध्यापक संजय ताडेकर, शारदा माळी, उपप्राचार्य AS इंगळे सह शिक्षक शिकेतर कर्मचारी उपस्थित होते।
या ठिकाणी महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस सोनोने यांनी केले होते. मुख्याध्यापक आदरणीय एम जे पाटील सर, उपप्राचार्य अनिल इंगळे सर, आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला असे न्यू मॉडर्न हायस्कूलचे अध्यक्ष नगरे सर त्यांच्यासोबत आलेले आणि आताच आपल्याला आपल्या तब्येतीविषयी चांगली माहिती दिलेली असे विनोद पाटील सर त्यांच्यासोबत आलेले, गीता गद्रे मॅडम आणि सर्व उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी सर्वप्रथम ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं अशा थोर राजमाता जिजाऊंना प्रथम वंदन करतो आणि ज्यामुळे आपण इथे बसलेलो आहोत इकडचा भाग अशा सावित्रीमाईंनाही वंदन करतो. आणि जे हक्क अधिकार देवानेच स्त्रियांना नाकारले होते ते हक्क विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून आपल्या सर्व भगिनींना सर्व स्त्री जातीला दिले त्यांना अभिवादन करतो. जास्त बोलणार नाही, सलाम करतो सर्वांना, सर्व स्त्री जातीला सलाम करतो. मातेच्या धातृत्वाला, बहिणीच्या स्नेहाला, पत्नीच्या कर्तृत्वाला, लेकीच्या जिव्हाळ्याला, मैत्रिणीच्या काळजीला, आजीच्या वास्तव्याला, मावशीच्या प्रेमाला, आत्याच्या आपुलकीला. यत्र भाग्यस्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात, आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक सर्व नाती निभावणाऱ्या सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. शहरातील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन निमित्त जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुरेवान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या हस्ते महिला शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, सुजित वानखेडे, संस्था अध्यक्ष नीताताई गजरे, उपाध्यक्ष भूषण नागरे, सचिव धीरज पाटील, शिक्षिका मिनल महाजन, साक्षी अग्रवाल, रेशमा पाटील, शारदा पाटील, सुनीता वाघ, शारदा पांडव आदींची उपस्थिती होती. शहरातील जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यास शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य जीजी वाघुडदे, प्रमोद बुरुजवाले, प्रवीण झोपे, जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भूपेंद्र राजपूत आदींच्या उपस्थितीमध्ये स्कूलच्या प्राचार्य रंजना पाटीलसह सर्व महिला शिक्षकांचा सन्मान महिला दिनानिमित्त करण्यात आला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शाळेचे चेअरमन राजेंद्र महाजन यांनी सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका शीला ताळेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त आश्रय फाउंडेशनच्या वतीने महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यात कोरोना काळात आपले आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करून आपला जीव धोक्यात घालून मानवजातीची सेवा करणाऱ्या यावल तालुक्यातील आरोग्यसेविका व आशासेविकांचा आश्रय फाउंडेशन यावल रावेर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करून कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. फाउंडेशनच्या डॉक्टर जागृती फेगडे, डॉक्टर स्नेहल जावळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आशा स्वयंसेविकांना गौरवण्यात आलं. याप्रसंगी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे, डॉक्टर प्रशांत जावळे, जनसंपर्क अधिकारी सागर लोहार आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील बामनोद येथील PSMS हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक NS ससाने, पर्यवेक्षक RS अडकमोल, JM नेवे यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी,
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं व विविध क्षेत्रात असीम कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचं स्मरण करण्यात आलं व विद्यालयातील महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात NS चतुर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या। शहरातील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात राष्ट्रीय महिला दिनानिमित्त शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी गायत्री रवींद्र बळगुजर हिची मुंबई हायकोर्टात लिपिक म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला। तसेच कुमारी विद्या कांतीलाल नारेकर हिची देखील सीमा सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल तिचा देखील सत्कार करण्यात आला। याप्रसंगी मुख्याध्यापिका पुष्पा अहिररावसह सर्व शिक्षिका उपस्थित होत्या। येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदावर ईश्वर चिठ्ठीद्वारे भाजपचे योगेश भंगाळे यांनी बाजी मारली आहे। सोमवारी 3 वाजेला पंचायत समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली। यात भाजप व काँग्रेस यांना समसमान मते पडली होती व ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला होता, तेव्हा ईश्वर चिठ्ठीमुळे भंगाळे यांनी बाजी मारली। येथील पंचायत समितीचे उपसभापती दीपक अण्णा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर सोमवारी 8 मार्च रोजी उपसभापती पदाकरिताची निवडणूक घेण्यात आली। यावल पंचायत समितीमध्ये एकूण पंचायत समितीचे 10 सदस्यपैकी दहिगाव भालोदगणातील सदस्य अपात्र आहे, त्यामुळे सध्या पंचायत समितीमध्ये 8 सदस्य असून 4 काँग्रेसचे 3 भाजप तर 1 अपक्ष सदस्य आहे। तेव्हा अपक्ष सदस्य पल्लवीताई चौधरी यांचं भाजपला समर्थन आहे। तेव्हा आज घेण्यात आलेल्या या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून कलिमा साहिबू तळवी व सरफराज तळवी या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर भाजपकडून योगेश दिलीप भंगाळे यांचा अर्ज होता। तेव्हा दुपारी 3 वाजेला माघारीत सरफराज तळवी यांनी माघार घेतली, तेव्हा काँग्रेसच्या कलिमा तळवी विरुद्ध भाजपचे योगेश भंगाळे अशा दोघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। दोघांना प्रत्येकी 4-4 मते पडली, त्यामुळे समसमान मते पडल्याने पीठासन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांनी ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेतला व एका 13 वर्षीय बालकाच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली। यात भाजपचे योगेश भंगाळे यांनी बाजी मारली, तर निवडीनंतर सभापती पल्लवीताई चौधरी, मावळते उपसभापती दीपकअण्णा पाटील, सदस्य लक्ष्मीबाई मोरे, भाजपचे OBC सेलचे राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, अतुल भालेराव, वडील सरपंच अजय भालेराव, पुरुजी चौधरी, युवा अध्यक्ष सागर कोळी, व्यंकटेश बारी, अशोक तायडेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। उपसभापती निवडीचे कामकाज तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, दीपक भुतेकर, संतोष पाटील आदींनी पाहिले। मतदान करताना मी जेव्हा नाव असेल पहिला उमेदवार असतो, ज्यांना मतदान करायचं असेल त्या उमेदवाराच्या बाजूने त्यांनी आपण उजवा हात वर करायचं, ठीक आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीने 1962 नियम 5 नुसार मी आता मतदान सुरू करेल। पहिली जी उमेदवार आहेत आपले भंगाळी योगेश दिलीप यांच्या बाजूने ज्यांना मतदान करायचं होतं मी कृपया त्यांचा उंच आठवत करा। नातेने दुसरे उमेदवार भंगाळे दिलीप पाटील यांच्या बाजूला भंगाळे दिलीप पाटील, पल्लवी गुरुजी चौधरी यांच्या दुसरे उमेदवार आहेत
श्री गुरु कवी कवी मास साहेब यांच्या बाजूने जे सदस्य मतदान करणार आहेत त्यांनी तुमचा अप्लाऊज मात्र होता नाव सांगा कुमार नंतर नियम चार अनुभव मतदानाची इच्छा असलेल्या प्रत्येकाला मतदान करण्याची वाचनी देण्यात त्यानुसार निश्चित उमेदवारांपैकी भंगाळ योगेश दिले आणि तडदी कदिमा साहेब या दोघांनी समान मत पडले आहे चार मतदान त्याच्यामुळे आता नियम सहानुसार आपल्याला दोन उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी करून चिठ्ठीद्वारे आपल्याला उमेदवार करून निवडून येते घोषित करावा लागणार आहे. दुसरे आहे श्रीमती तजवी कलिमा साहेब मंगळवारी भारतीय जनता पार्टी चलो तस नहीं थोड़ी मार मोरे बाईल पुढे घ्या ना शूटिंग चालू आहे जागतिक महिला दिनानिमित्त डोणगाव ग्रामपंचायत तर्फे सरपंच आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवनिर्वाचित सरपंच आशाताई सुरेश पाटील उपसरपंच मनोहर पांडुरंग भालेरावसह सदस्यांनी प्रथमच जागतिक महिला दिनानिमित्त सरपंच आपल्या दारी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गावातील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 हा उपक्रम राबवला जाईल. डोणगाव गावातील ग्रामस्थांच्या समस्या विकास कामे शासकीय योजना महिला बचत गटात सक्रिय सहभाग बाबत प्रोत्साहन देणे वार्डातील मूलभूत गरजा व सोयी सुविधा जाणून घेण्यासाठी हा उपक्रम या ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. यावल तालुक्यात काल दिनांक 7 मार्च रोजी सकाळच्या सत्रात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने पकडले आहे. यावल शहर व तालुक्यात तहसीलदार महेश पवार निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू आहे. यात खळकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकांच्या ट्रॅक्टरद्वारे ट्रॉली क्रमांक MWD 9076 अवैधरित्या गौण खनिजची वाहतूक करताना मिळून आली. यावल विभागाचे मंडळाधिकारी शेखर तळवी परसाळे येथील तलाठी समीर तळवी कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे तहसीलदारांचे वाहन चालक हिरामन सावळे या पथकाने कारवाई करत सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे व संबंधित इसमाविरुद्ध दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. तेव्हा या कारवाईमुळे
अवैध गौण खनुज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आज सोमवारी सुरुवात झाली. ग्रामीण भागातील या लसीकरणाला सुरुवात जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनोने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी, डॉक्टर अभिषेक ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरण पहिल्या दिवशी करण्यात आलं. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनोने यांनी केले आहे. यावेळी हिंगोना सरपंच सौभाग्यवती रुक्साना तळवी, उपसरपंच भरत पाटील, फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, जयराम तायडे, महेश राणे, विष्णू महाजन, किशोर सावळे, सागर महाजन, पराग कुरकुरे, कपिल खासने, उमेश भालेराव, भरत कोळी, शांताराम तायडे आदींची उपस्थिती होती. लसीकरणकरिता समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अतुल वायकोडे, डॉक्टर तृप्ती चौधरी, आरोग्य सहाय्यक अशोक तायडे, आरोग्य सहायिका नलिनी चौधरी, विलास महाजन, त्र्यंबक सावळे, अविनाश तायडे, कल्पना इंगळे, वैशाली तळेले, ममता मुरगुले, कामिनी किनगे, ज्योती भवरे, पंकज चोपडे, कैलाश कोळी, निलिमा महाजन, बाळू अडकमोल, फत्तू तळवी आदींनी या लसीकरण शिबिरासाठी परिश्रम घेतले. लस घेतल्यानंतर ही आपली निरीक्षण कक्ष आहे. त्या निरीक्षण कक्षात लस घेतल्यानंतर काही रिॲक्शन वगैरे आली पेशंटला, काही त्रास झाला तर आपण जवळपास त्यांना अर्धा तास तरी आपण ऑब्झर्वेशनखाली ठेवणार आहोत. त्यांना काही रिॲक्शन आले तर त्यांच्यावर पुढील उपचार इथे केले जातील. तसं भारतात अजून एकही पेशंट नाही आहे रिॲक्शन आलेला, परंतु आपण एक सेफ साईड म्हणून इथे निरीक्षण कक्ष ठेवलेला. सर्वांना संधी तिकडे पाहायचं आहे, फोटो आले पाहिजे. उपसरपंच कुठे पेशन असतात राह जरा. हा यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आज सोमवारी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आलं. एकूणच दैनंदिनी येथे मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण करण्यासाठी गर्दी व्हायची, मात्र ग्रामीण भागातील सर्व 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे यावल ग्रामीण रुग्णालयाची गर्दी ओसरली आहे. या ठिकाणी शहरातील नागरिक आज सकाळपासूनच लस घेताना दिसले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बीबी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या लसीकरण सुरू आहे. हा बस.
यावल शहरात उद्या मंगळवारी 1 लिटर पेट्रोल मागे 15 रुपयाची सूट मनसेकडून मिळणार आहे व याचा लाभ पहिल्या 100 ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे तेव्हा वर्धापन दिनानिमित्त समाजाभिमुख उपक्रम राबवावे या उद्देशाने व पेट्रोलचे वाढते भाव लक्षात घेता मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांनी मंगळवारी फैजपूर रस्त्यावर असलेल्या सुभानी पेट्रोल पंपावर सकाळी 10 ते सकाळी 11 या 1 तासाच्या वेळेत 100 ग्राहकांसाठी 1 लिटर मागे 15 रुपयाची सूट देण्याचा निर्णय घेत आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तेव्हा या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. नमस्कार, मी चेतन अडळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा रायगड लोकसभा जिल्हाध्यक्ष जनहित. महाराष्ट्र उद्या दिनांक 9 मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वर्धापन दिन माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशान्वये आपण काहीतरी नाविन्यपूर्ण योजना घेऊन हा उपक्रम साजरा करणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. तरी पेट्रोलचे दिवसेंदिवस वाढणारे भाव हे फार गगनाला पोचले असून सर्वसामान्यांना काहीतरी दिलासा मिळावा या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक छोटाखानी उपक्रम घेत आहोत. त्या उपक्रमाचा फायदा हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे या हेतूने आम्ही उद्या दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 या दरम्यान पेट्रोल पंपावरती एक 2 व्हीलर धारकांना 15 रुपये म्हणून आपण तिथं सवलत देणार आहोत 1 लिटर मागे. तरी त्या उपक्रम हा सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक छोटासा उपक्रम उद्या पेट्रोल पंपावरती घेणार आहोत. तरी या उपक्रमाचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती. फैजपूर परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एक ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. तलाठी प्रशांत जावळे व आमोदा येथील तलाठी MD खुर्दा यांनी नावी बोरखड्या रस्त्यावर विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक MH 19 CU 88 02 हे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ताब्यात घेतले. सदर ट्रॅक्टर हे फैजपूर येथील एका मक्तेदाराचे असून संबंधित ट्रॅक्टरधारकाने कुठल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचं समजलं तेव्हा याबाबतचा अहवाल पुढील कारवाईसाठी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. एकूणच वाळू वाहतूक करताना विना क्रमांकांच्या ट्रॅक्टरचा सर्रास वापर या भागात होत आहे तेव्हा यावर कारवाई केली जावी अशी मागणी या भागातून होत आहे. फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव हा एक छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या सूचनान्वये सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, नगराध्यक्ष सौभाग्यवती महानंदाताई होले, माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती आशालता चौधरी, दीपाली ग्रुपच्या अध्यक्ष सौभाग्यवती दीपाली झोपे यांनी महिला सबलीकरणविषयी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी सर्व महिलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सन्मान केला. यावेळी माजी नगरसेविका वासंती चौधरी, नगरसेविका शेख नफिसाबी, नगरसेविका फातिमाबी मोमीन, महिला पोलीस पाटील प्रफुल्ला पाटील, माऊली फाउंडेशनच्या अध्यक्ष सौभाग्यवती तनुजा सराफ, भाजपा महिला शहराध्यक्ष सौभाग्यवती जयश्री चौधरी, सौभाग्यवती परदेशीताई, त्याचप्रमाणे महिला पोलीस मदिना तळवी, हर्षा चौधरी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगळे यांनी केले होते तर आभार अनिल महाजन यांनी मानले. याची जाणीव आपल्याला आज होत आहे. सर्व या ठिकाणी जमलेल्या स्त्री शक्तीचं तसेच पोलीस स्टाफमधील असलेल्या स्त्री शक्तीचं मी आज 8 मार्चच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिला दिनानिमित्त हार्दिक स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि असेच कर्तृत्व त्यांच्या हातून होत राहो. भविष्यात पण त्यांच्या हातून जनसेवा, आपल्या कुटुंबाची सेवा आणि त्याचप्रमाणे गरजूंची सेवा
हो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल देखील आपले सर्वांचे आभार धन्यवाद. यावल पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त यावल पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी सीमा चिखलकर यांचा सन्मान महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन जळगावचे उपाध्यक्ष भूषण नागरे यांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या अध्यक्ष नीताताई गजरे यांची उपस्थिती होती. सदर एक छोटेखानी कार्यक्रम घेत पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक अजमल खान पठाण सह कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण मालाची किंमत अशी आहे तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.